फ्रेंड्स, वेलकम टू राधेशा बेक एंड केक विथ डेझर्ट्स। आज आपण असा केक पाहणार आहोत जो पाहून तुमचा विश्वास नाही बसणार की हा केक विदाउट फॉन्डंट आहे। याआधी सुद्धा माझा मेन्स डिझायनर केक यूट्यूबवर अपलोड झालेला होता जो क्रीम बेस होता। त्याचवेळी मला खूप रिक्वेस्ट आला की विदाउट फॉन्डंट मेन्स केक डिझाईन्स अजून काही बनवा, कारण यूट्यूबवर मेन्स डिझायनर विदाउट फॉन्डंट खूप कमी आहे। हा केक व्हिडिओ मी बेस टू डिझायनिंग पूर्ण दाखवला आहे आणि खूप टिप्ससुद्धा शेअर केल्या आहेत। सो हा व्हिडिओ विदाउट स्किप पूर्ण पहा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुम्हाला केक कसा वाटला तो। चला तर मग सुरुवात करूया। केक स्टार्ट करताना पहिले नेहमी लक्षात ठेवा, ओले जिन्नस आणि सुखे जिन्नस वेगवेगळे आपल्याला मिक्स करायचे आहेत। तर फर्स्ट मी इथे ओले जिन्नस घेते। ओले जिन्नस म्हणजे काय? फर्स्ट तर ऑइल किंवा बटर तुम्ही घेऊ शकता। मी इथे 1/3 कप ऑइल घेतलेलं आहे। कोणतंही फ्लेवरलेस ऑइल घ्या, मी शक्यतो राईस ब्रॅन ऑइल यूज करते, त्याला फ्लेवर नसतो। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे 1/2 कप दही। घरचं दही आहे, घट्ट दही घ्या। दोघांना व्यवस्थित मिक्स करा। दह्याच्या गुठळ्या दिसल्या नाही पाहिजे इतपत आपल्याला मिक्स करायचं आहे। यात मी इसेन्स घालते, ज्या फ्लेवरचा तुम्हाला केक बनवायचा आहे तो इसेन्स घाला। मी इथे आज व्हॅनिला फ्लेवरचा केक बनवते। मी व्हॅनिला इसेन्स घातले आहे 1/4 टीस्पून। आणि यातच आपल्याला साधारण 1/2 कप दूध घ्यायचं आहे। दूधही तुमचं रूम टेम्परेचरवर घ्यायचं आहे। केक करताना लक्षात ठेवा की जे काही तुम्ही घेणार आहात, मैदा, दही, दूध, सगळं नॉर्मल टेम्परेचरवर घ्यायचं आहे आपल्याला। कुठलंही गरम किंवा थंड फ्रीजमधून काढून लगेच वापरायचं नाही आहे। ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, तरी तुमचा केक सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी होणार आहे। हे ओले जिन्नस आपलं एकत्र झालेले आहे। आता मी सुखे जिन्नस ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। सुखे जिन्नस आपल्याला सर्व चाळून घ्यायचे आहे। मी इथे घेते आहे 1/2 कप मैदा, साधारण 180 ते 200 ग्रॅम मैदा। त्यानंतर 1/4 कप साखर, पावडर शुगर आहे, साखर वाटून घ्या मिक्सरमधून। त्यानंतर 1/4 कप मी ते मिल्क पावडर घातलेली आहे। मिल्क पावडरने केकची टेस्ट खूप छान येते। यातच आपल्याला ॲड करायचं आहे बेकिंग पावडर 1 टीस्पून। बेकिंग पावडर घेताना लक्षात घ्यायचं, चमचा घेताना नेहमी असा पूर्ण सपाट करून घ्यायचा। हे मेजरमेंट परफेक्ट आहे। बेकिंग पावडर 1 टीस्पून, त्याचप्रमाणे बेकिंग सोडा 1/4 टीस्पून। सर्व आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। सर्व मी चाळून घेतलेलं आहे। आता एक लक्षात ठेवा की हे सर्व मिक्स करताना आपल्याला कट अँड फोल्ड मेथड वापरायची आहे। असं करून असं पूर्ण गोल फिरवून मधून एक फोल्ड मारायचा, मधून एक कट मारायचा, फोल्ड करायचं, कट मारायचा, फोल्ड करायचं, कट मारायचा। असं आपल्याला हळूहळू मिक्स करायचं आहे। केक फोल्ड करताना थोडासा घट्ट होत असेल असं वाटत असेल तुम्हाला, तर थोडंसं दूध आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। मी इथे जरा 1/4 कप दूध ॲड करते। थोडं थोडं ॲड करून फोल्ड अँड कट, कट अँड फोल्ड। या पद्धतीनेच तुम्हाला केक मिक्स करायचा आहे। ह्याने केक व्यवस्थित सगळे जिन्नस एकत्र मिस होतात। थोडं दूध ॲड करते। पूर्ण केकसाठी मला साधारण 1/4 कप दूध लागलेलं आहे। तुमच्या अंदाजाने हे असं ॲड करून घ्या। आपलं बॅटर आता रेडी आहे। मी इथे केकचा टिन घेतलेला आहे, त्याला ग्रीस करून घेतलेला आहे।
ऑइल किंवा बटर लावा आणि त्यावर मैदा शिरकून आपल्याला असं ग्रीस करून घ्यायचं आहे. ह्यात मी बॅटर पोर करते. बॅटर पोर करून आपल्याला केक टिनला 3 ते 4 वेळा टॅप करायचं आहे. केक टिन आपल्याला व्यवस्थित हलवून 3 ते 4 वेळा ह्याला व्यवस्थित टॅप करायचं आहे. याने काय होणार, आतमध्ये जर बबल्स असतील, एअर बबल्स असतील, ते निघून जातील आणि केक व्यवस्थित सेम लेवलला बेक होईल. आता आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे. मी ह्याला बेक करते 30 ते 40 मिनटासाठी. मी ओव्हनमध्ये बेक करते 180 डिग्रीवर 30 ते 40 मिनटासाठी बेक करून. केक आपला बेक झालेला आहे. वरून थोडा ब्रेक झाला आहे, यासाठी तो व्यवस्थित बेक झालेला आहे. मी बघू शकता फुगलेलाही आहे, सॉफ्टही आहे. तर आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे. मी ह्याला 3 लेअरमध्ये कट करून घेते. जो वरचा भाग आहे तो आपल्याला मिडलमध्ये टाकायचा आहे, त्यामुळे तुटला असेल तरी काही हरकत नाही आहे. मी ह्याला 3 लेअरमध्ये कट करून घेते. केकचा टॉपचा पोर्शन तुम्ही केकच्या मध्ये घातला तर केकची हाईटही वाढते. पाहू शकता केक आपला आतूनही व्यवस्थित जाळीदार झालेला आहे. मी सेकंड लेअरही कापून घेते. मी एका बाउलमध्ये व्हिपक्रीम काढून घेतलेलं आहे. मी ट्रोपोलाइट कंपनीचा व्हिपक्रीम वापरते. केकचे सामान जिकडे मिळतं त्या शॉपमध्ये तुम्हाला हे अवेलेबल असेल. मी 1/2 किलोचा केक करते, त्या अंदाजाने मला ह्याच्यामध्ये 250 ग्रॅम क्रीम लागणार आहे. मी ह्याला आता फेटून घेते. क्रीम आपले फेटून झालेले आहे. फेटल्यानंतर एक काम करायचं की भांडं असं उलटं करून पाहायचं, क्रीम पडत नाही आपलं, म्हणजे आपलं व्यवस्थित फेटून झालेलं आहे. केक बनवताना आपल्याला क्रीम लावताना केकचा जो मधला लेअर होता ना तो खाली बेसला ठेवायचा आणि त्याला शुगर वॉटरने सोक करून घे. केक फ्रीजमध्ये गेल्यानंतर मैदा आहे तो कडक होतो, त्याच्यामुळे त्याला भिजवणे गरजेचे आहे. व्यवस्थित सोक करून घ्या. बस केक सोक करून झालेला आहे. आता ह्याच्यावर आपल्याला क्रीमचा लेअर लावायचा आहे. मी आज प्लेन व्हॅनिला फ्लेवरचा केक करते. तुम्हाला जो काही ऑर्डर असेल किंवा तुम्हाला कोणता बनवायचा असेल, मँगो, पायनॅपल, त्याप्रमाणे त्याचा क्रश घ्या आणि ह्या क्रीममध्ये मिक्स करा. तुम्ही क्रीमच्या वरतीही लेअरला लावू शकता. आज मी प्लेन बनवते आहे. व्यवस्थित एक लेअर लावून घ्या. साईडनी आपल्याला ही भरून घ्यायचं आहे. साईडी त्याच्या अशा भरून घ्या. अशा प्रकारे आपली पहिली लेअर लावून झालेली आहे. मी सेकंड लेअरला केकचा जो टॉपचा पोर्शन होता त्याला ठेवते. ह्याने काय होतं, केकची उंची आपली वाढते. आता एक काम करायचं, ह्याच्या साईडचे जे गॅप्स आहेत ते आपल्याला क्रीमनी भरून घ्यायचे, त्याच्यानंतर केक सोक करायचे. मी पहिल्यांदा साईडचे गॅप भरून घेते. ही टिप्स खूप इम्पॉर्टंट आहे. खूप जण बोलतात की आमचे केक हाईट नाही होत केकची. ही स्टेप्स फॉलो केल्याने तुमच्या केकची हाईटही होईल. अशा प्रकारे करायचा. मी गॅप्स भरून घेतलेली आहे. मी पाहू शकता 2 लेअर्समध्ये आपला केक किती हायटेड झालेला आहे.
आता ह्या केकला आपण सोक करून घेऊया आणि सेम प्रोसेस फॉलो करूया. क्रीम लावून त्याला व्यवस्थित बंद करून घ्या. आपण शर्टची डिझाईन करतोय तर मी ब्ल्यू कलरचे शर्ट करते, तर मी क्रीममध्ये थोडा ब्ल्यू कलर टाकते, ब्लू जेल कलर, आणि मिक्स करून घेते. छान ब्लू कलर आलेला आहे. आता आपल्याला ह्या ब्लू कलरचा कोट करायचा आहे याच्यावर. केकवर आपण ब्लू कलरचा कोट करायचा आहे. पातळ लेअर लावून घेते मी केकवर ब्लू कलरची. साईडनी ही ब्लू कलरनी कवर करून घेऊया. आपण आज हा केक विदाउट फॉन्डंट पाहणार आहोत. तुम्ही हल्लीच अपलोड केलेला बस केक पाहिला असेल तोही विदाउट फॉन्डंट होता. त्यामध्ये आपण केकचा वापर करून फॉन्डंट यूज करून बघितलेलं होतं. आज आपण चॉकलेट यूज करून फॉन्डंट बघणार आहोत. फॉन्डंट सगळ्यांसाठीच अफोर्डेबल नाही आहे, कॉस्टली आहे फॉन्डंट, त्यामुळे सगळेच यूज करत नाही. तर त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन छान आहे. तुम्ही हा प्रकारे यूज करून फॉन्डंटसारखा लुक केकला देऊ शकता. स्क्रॅपरने मी असं व्यवस्थित प्लेन करून घेतलेलं आहे. पाहू शकता केक आपला व्यवस्थित झालेला आहे. केक आपला छान आयसिंग झालेला आहे. याला तर आपण 30 मिनिटांसाठी सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. केक आपला जोवर सेट होतो आहे तोवर आपण केकच्यावरची जी डिझाईन करायची आहे, कॉलर, टाय, त्याचं प्रिपरेशन करून घेऊया. विदाउट फॉन्डंट बनवणार आहोत. आज मी चॉकलेटपासून बनवते. मी व्हाईट चॉकलेट घेतलेलं आहे मॉर्डे कंपनीचं. मला 3 कलर करायचे आहेत, तर त्याप्रमाणे आपण आता हे करून घेऊया. मी चॉकलेटचे तुकडे करून घेते बारीक. आज आपण फॉन्डंट विदाउट फॉन्डंट बनवणार आहोत. हे जे बनवते आहे ते ॲज अ लाईक फॉन्डंट आहे. चॉकलेटला मेल्ट करून घेऊया. तुम्ही डबल बॉइलिंग मेथडने सुद्धा मेल्ट करू शकता किंवा मायक्रोवेव्ह करा. चॉकलेट आपले मेल्ट झालेले आहे. आपण आज 3 कलर करणार आहोत, तर मी 3 चॉकलेटला डिवाइड करून घेते. रेड, ब्लू आणि व्हाईट 3 कलर आपल्याला हवे आहे. केक आपला ब्लू कलरचा आहे, त्याप्रमाणे आपल्याला त्याची कॉलर आणि खिसा बनवायचं आहे. मी डिवाइड केलेला आहे. चॉकलेट डिवाइड करून ठेवलेलं आहे. मी आता कलर मिक्स करते. चॉकलेटमध्ये नेहमी लक्षात ठेवा जेल कलर मिक्स करायचा, लिक्विड कलर घालू नका. मी या पोर्शनमध्ये ब्लू कलर घालते. आपल्याला जो शर्टाचा कलर घेतलेला होता आपण त्या टाईपमध्ये थोडा ब्लू कलर आला पाहिजे. थोडा ब्लू घाला. एका पोर्शनमध्ये मी व्हाईट कलर घालते. आणि एका पोर्शनमध्ये आपल्याला रेड कलर घालायचा आहे. टोटल मी 200 चॉकलेट घेतलेला आहे, तर आपल्याला याच्यामध्ये ना न्यूट्रल जेल मिक्स करायचे. कॉर्न सिरप किंवा न्यूट्रल जेल तुम्ही वापरू शकता. हे आपल्याला केकच्या दुकानामध्ये अवेलेबल आहे. हे मी चॉकलेटच्या निम्मं घेतलेलं आहे. साधारण 80 ते 100 आपल्याला घ्यायचं आहे. हे मी याच्यामध्ये घालते. हे ॲड केल्यानंतर आपल्याला चॉकलेटला हलके हाताने मिक्स करायचं आहे. जास्त जोरात मिक्स करू नका, त्याचं ऑइल रिलीज होईल. हलक्या हाताने याला फक्त मिक्स करून घ्या. याचा एक डो तयार होईल. हे हळूहळू घट्ट व्हायला लागेल. हे बघा,
असं घट्ट होईल. बस एवढंच आपल्याला मिक्स करायचं आहे. जास्त जोरात मिक्स करू नका, त्याचं ऑइल रिलीज होईल. एक प्लॅस्टिक बॅग घ्या किंवा क्लिंच रॅप घ्या. ह्या त्याला ठेवायचं आहे. ह्या ठेवा, थोडंसं हाताने दाबून घ्या. ह्याला आपल्याला फ्रीजमध्ये ॲटलिस्ट 15 मिनटं सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. थोडंसं सुकेल मग आपण ह्याला यूज करूया. सेम ब्ल्यू कलरमध्येही मी न्यूट्रल जेल ॲड करते आणि यालाही आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्या, हलक्या हाताने करा. गोळा तयार होईल, मग त्याला प्लॅस्टिक रॅपमध्ये रॅप करून फ्रीजमध्ये 15 मिनटासाठी सेट करण्यासाठी ठेवून द्या. यालाही आपल्याला प्लॅस्टिक रॅपमध्ये रॅप करून 15 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. यालाही असं प्रेस करून फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून देऊया. याचप्रमाणे आपण व्हाईटचंही करून घेऊया. याला मी 15 मिनटं फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवते. चॉकलेट आपले सेट झालेलं आहे, मी 10 मिनटं ठेवलेलं होतं, सेट झालेलं आहे. तर आपण ह्याला काढून घेऊया. थोडंसं ह्याला मळून घेऊया आपण. डो तयार होईल व्यवस्थित. ह्याची आपल्याला पोळी लाटायची आहे. आता मी बटर पेपर घेते. बटर पेपर आपण ह्याला लाटून घेऊया. वरून बटर पेपर घालून थोडंसं प्रेस करून घेते मी. पण आता लाटून घेऊया ह्याला. लाटून झालेलं आहे आपलं. अलगद पेपर काढूया. ह्याला आपल्याला टायचा आकार द्यायचा आहे. ज्याप्रमाणे टाय असते त्याप्रमाणे आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे. नाईफनी कट करून घेते. चॉकलेट खूप नरम होतं आपले हात लागले की, त्यामुळे अलगद हाताळा त्याला. याप्रमाणे टायचा आकार द्यायचा आहे आपल्याला. टाय आपली झालेली आहे. मी एका डिशमध्ये याला काढून घेते. ब्ल्यू चॉकलेट ही आपल्या रेडी आहे. ह्यालाही आपण जरा एक गोळा करून घेऊया, मिक्स करून घेऊया व्यवस्थित.
त्यालाही आपण बटर पेपरवर घेऊन याचीही पोळी लाटून घेऊया. थोडंसं हाताने प्रेस करून घ्या. माझी पोळी लाट आपण याचे कॉलर बनवणार आहोत. तर मी कॉलरचं एक कटिंग आपण घेतलं आहे पेपरचं, त्याला इथे ठेवून त्याच्यावर ट्रेस करते. तर आपण ह्याला ट्रेस करून घेऊया. अलगट हाताने हाताळा तुम्ही. त्याप्रमाणे मी कापून घेते याला, म्हणजे कॉलर बनवून घेते. याला अजून कापून घेते. हा कलरचा आकार आपण कापलेला आहे, ह्यालाही आपण उचलून साईडला ठेवून देऊया. ह्याला आपण साईडला ठेवून देऊया. त्याचप्रमाणे शर्टाची पट्टी आणि खिसासुद्धा बनवून घेऊया. पट्टीचा सुद्धा आकार कापून घेते. चॉकलेट आपल्या हाताच्या गरमीने मेल्ट होतं, त्यामुळे सांभाळून हाताळा. आणि जर तुम्हाला वाटलं मेल्ट होतं आहे जास्त, तर 2 मिनटं फ्रीजमध्ये ठेवा, ते पुन्हा कडक होईल. खिसाचाही मी आकार कापून घेतलेला आहे, त्याचप्रमाणे आपण ह्यालाही कापून घेऊया. कॉलरचा आपण आकार देऊन घेऊया. आपल्याला आता करायचं आहे कॉलर. चॉकलेट थोडंसं ब्रेक होईल, चालेल, आपण हाताने त्याला परत अटॅच करू शकतो. आपल्या हाताच्या गरमीने चॉकलेट मेल्ट होतं, त्याच्यामुळे हे अटॅच होईल व्यवस्थित. मी कॉलरचा आकार देते ह्याला. कॉलर आपले रेडी आहे. केकवर याला ठेवून घेऊया. अशा प्रकारे तुमची टाय दिसेल, अशा प्रकारे तुमची कॉलर दिसेल. शर्टची मधली पट्टीही आपण गलावून घेऊया. आपण खिसा ठेवून घेऊया. मी खिसा ठेवते, त्याच्या आतमध्ये मी एक रुमाल म्हणून ठेवलेला आहे, असा छोटासा त्रिकोण करून. चारी साईडने याला असं दाबून घ्या. खिसा रेडी. टाय ठेवून घेऊया आपण. मी जे टायला डेकोरेट करते, तुम्ही तुमच्या आवडीच्या डिझाईनप्रमाणे टायला डेकोरेट करू शकता. मी ते व्हाईट फॉन्डनच्या, ते चॉकलेटचं फॉन्डन बनवलेलं होतं, त्याच्या पट्ट्या लावते याच्यावर.
तुम्हाला तसे आवडेल तसे तुम्ही डिझाईन टायची करू शकता। मी तिथे डिझाईन करते, शिलाई जशी असते तशी डिझाईन करून घेते टूथपिकने। त्याचे बटन्स लावून घेऊया। विदाउट फॉन्डन्ट शर्ट डिझाईन केक इज रेडी।